तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रोहा मुरुड तालुक्यातील प्रस्तावित फार्मा पार्क प्रकल्पावरून मंगळवारी 17 ऑगस्ट रोजी भाजपने राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हल्लाबोल केला। खासदार तटकरे यांनी या भागातील जमिनी कमी दरात विकत घेतल्या आहेत, त्यांना त्या विकून पैसा कमवायचा आहे, त्यासाठीच भूसंपादनाची घाई केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांनी अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात केले। मात्र शेतकरी भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही याची निश्चितपणे काळजी घेऊ असेही मोहिते यांनी सांगितले। मुरुड रोहा तालुक्यात फार्मा पार्क प्रकल्प सरकारने प्रस्तावित केला आहे। या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे। भाजपाच्या मंगळवारच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद मेळावा अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। की हा सगळा बांधवलेला आमचा समाज असेल, या समाजामध्ये त्यांना अभिमान असा आहे की आज आगरी समाजाचे नेतृत्व केंद्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालं। समाजासमोर असलेले प्रश्न जे भूसंपादनाच्या माध्यमातून निर्माण झाले, हे भूसंपादनाचे प्रश्न निर्माण झाल्यानंतर या सगळ्यांनीच एक सामंजस्याची भूमिका घेतली आणि सर्वच पक्षांना विनंती करायला सुरुवात केली। मग त्याच्यामध्ये आता सत्ताधारी पक्ष असलेला शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, इथला स्थानिक शेतकरी कामगार पक्ष असेल, जवळजवळ सर्वच पक्षांना, त्याच्यावर भारतीय जनता पार्टी हा यांना सुद्धा आपल्याला सुद्धा या ठिकाणी बोलावलं। साहेब, मला आठवते की पहिली सभा ज्या सभेमध्ये सर्वच नेत्यांनी आश्वासन दिली की आम्ही ठामपणाने आपल्या बरोबर राहू, परंतु हे प्रकल्पग्रस्तांचं प्रकरण जसं जसं पुढे सरकारला लागलं, एक एक पाय वळता घेतला, एक एकाने पाय काढून घेतला आणि त्या ठिकाणी एक एक आज यांच्या बरोबर कोणीही राहिलेलं नाही। या ठिकाणी स्थानिक आमदार यांना जाऊन ते भेटले, या ठिकाणी पालकमंत्री, या उद्योगाचे राज्यमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटले, याचबरोबर ज्यांना खासदार म्हणून या सर्वांनी मतदान केलं होतं त्यांना जाऊन विनवणी केली, उद्योग मंत्री म्हणून त्यांच्याकडे एक खातं आहे अशा आदरणीय सुभाष देसाई यांना जाऊन ते भेटले। या सगळ्यांनीच या सर्व जनतेकडे, या प्रकल्पग्रस्तांकडे पाठ फिरवली। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।